महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। परळी व परिसरात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्याने वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दगडवाड्यातील जिल्हा चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करत विनाकारण प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवले, त्यामुळे परळी गंगाखेड रोडवर वाहनांची वर्दळ बंद होती। परळी तालुक्यास परभणी व लातूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा असल्याने जिल्हा सीमेवर परळी प्रशासनाने नाकेबंदी करून चेकपोस्ट उभारले। परभणी जिल्हा सीमेवर असलेल्या दगडवाडी येथे चेकपोस्ट उभारून पोलीस उपनिरीक्षक मरळ, अमोल मुंडे, अनंत भोसले, सुभाष कदम, दत्ता माने, विकास चौरे, ज्ञानेश्वर सोळंके, तसेच शिक्षक, गट शिक्षणाधिकारी अन्सारी मॅडम, धनंजय शिरसाट, विठ्ठल ताटे, वैभव दैफळे आदी कर्तव्य बजावत आहे। या ठिकाणी आलेल्या वाहनांची पास ऑनलाईन आहे का, वाहतुकीचे कारण, प्रवाशांची संख्या तपासून याची रजिस्टरवर नोंद घेणे व विनाकारण येणाऱ्या वाहनांना वापस करण्यात येत आहे, यामुळे गंगाखेड महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती। सीएनआय महाराष्ट्रासाठी परळीहून महादेव गीते।